गेल्या काही दिवसांपासून ई व्ही एमबद्दल अनेक आक्षेप घेतले जात आहेत आणि पुनर्मोजणी अशा प्रकारचे अर्ज देखील केले जात आहेत मात्र ही पुनर्मोजणी नेमकी काय असते त्याची प्रक्रिया काय असते पुनर्मोजणी म्हणजे झालेलं मतदान पुन्हा मोजता येतं की आणखीन काही त्याचे नियम आहेत जे व्ही व्ही पॅडमध्ये ज्या चिठ्ठ्या पडतात ज्या उमेदवाराच्या असतात त्याची या ठिकाणी मशीनमध्ये झालेल्या मतदानासोबत तुलना करून पाहिली जाते का हे नेमका काय असतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र कटके सर आहेत सर काय नियम आहे आणि आतापर्यंत आपल्याकडे किती जणांचे अर्ज आलेत आणि कोण अर्ज करू शकतं हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे की एका मतदारसंघामध्ये कुठे बारा कुठे पंधरा तर अनेक जण या ठिकाणी उभा असतात मग अर्ज करण्याचा अधिकार कोणाला आहे नमस्कार मी देवेंद्र कटके उपजिल्हा निवडणूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर भारत निवडणूक आयोगाने ज्या दिशानिर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार जो फस्ट रनरअप आणि रनरअप आहे म्हणजे जो दोन नंबरचा उमेदवार आणि तीन नंबरचा उमेदवार आहे यांनाच अशा प्रकारे अर्ज करण्याची मुभा आहे त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही अर्ज करता येत नाही समजा एकाच उमेदवाराने अर्ज केला तर जास्तीत जास्त पाच टक्के ई व्ही एमची Uh, व्हेरिफिकेशन <coughs> <coughs> uh, आणि चेकिंग करण्याची ती तजवीज ठेवलेली आहे व्हेरिफिकेशन आणि भारत निवडणूक आयोगाने काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत एक जून दोन हजार चोवीस सोळा जुलै दोन हजार चोवीस आणि तीस जु जुलै दोन हजार चोवीस याच्यानुसार जे असे अर्ज आलेले आहेत समजा आपली तेवीस तारखेला आपला निकाल घोषित झाला तेवीस तारखेपासून सात दिवसाच्या आतमध्ये जे उपविजेते आहेत आणि त्याच्यानंतरचे तीन नंबरचे उमेदवार यांनी सात दिवसाच्या आतमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी ॲनेक्जर वनमधला अर्ज करायचा आहे आणि अशा स्वरूपात प्राप्त झालेले सगळे अर्ज पुढच्या पाच दिवसामध्ये संकलित करून आम्हाला सी ई ऑफिसला पाठवायचे आहेत आणि सी ओ ऑफिस सबंध एक महिन्यामध्ये म्हणजे तेवीस तारखेपासून तेवीस नोव्हेंबरपासून ते बावीस डिसेंबरपर्यंत या कालावधीमध्ये आलेले सगळे जे जिल्ह्याचे अर्ज आहे ते संकलित करून बेल कंपनी किंवा ई सी आय एलची कंपनी ज्याची ती मशीन यूज केलेली आहे आणि इलेक् भारत निवडणूक आहे यांना ती म माहिती पाठवते इलेक्शन पिटिशन करण्यासंदर्भातला स्टॅच्युटरी पिरियड आहे फॉर्टी फाईव्ह डेजचा पंचेचाळीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचं मशीनचं चेकिंग आणि व्हेरिफिकेशन केलं जात नाही जर का इलेक्शन पिटिशन झालं काही प्रकरणांमध्ये तर कोर्टाच्या आदेशाशिवाय चेकिंग अँड व्हेरिफिकेशन करता येत नाही आता समजा आपण असं गृहीत धरूयात की इलेक्शन पिटीशन असा आहे की अर्ज करणं म्हणजे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन फक्त मशीनचं होईल झालेल्या मतदानाशी होणार नाही हां सांगतो आता समजा आपण भारत निवडणूक आयोगाने ठरवलं की या पर्टिक्युलर इले इलेक्शन पिटिशनमध्ये न असलेल्या ज्या मतदारसंघ आहेत त्याच्या मशीनचं व्हेरिफिकेशन करायचं तर बेल कंपनीचे किंवा ई सी आय एलचे इंजिनियर यांच्याकडून ते तारखा घेऊन उमेदवारांना लेखी कळवलं जातं आणि सिमिलर पद्धतीनं जसं आम्ही फर्स्ट लेवल चेकिंगसाठी पूर्ण ई व्ही एम मॅन्युअलचा प्रोटोकॉल फॉलो करतो त्यानुसार त्या मशीन्स मशीन रूममधून प्रॉपरली ते बाहेर काढल्या जातात ज्या मशीन्स मतदान केंद्राचे क्रमांकानुसार सांगितले असतील उमेदवारांनी किंवा मग म ई व्ही एमचे नंबर दिले असतील तर या मशीन बाहेर काढल्या जातात आणि त्या मशीन एकमेकांना कनेक्ट केल्या जातात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट नंबर वन बॅलेट युनिट नंबर टू आणि व्ही व्ही पॅट आणि या मशीन कनेक्ट केल्याच्यानंतर पॉवर पॅक त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून पेपर रोल इन्स्टॉल केला जातो आणि रन पॉवर ऑन केल्याच्यानंतर त्याच्यावर ते डिस्प्ले येतं कंट्रोल युनिट हे डिस्कवर करतं कुठ कुठले डिवाईस त्याला कनेक्टेड आहे मग बॅलेट युनिट नंबर वन कोणता आहे बॅलेट युनिट नंबर टू कोणता आहे वी व्ही पॅटचा सिरीज काय आहे हे सगळं त्याच्यावर दाखवलं जातं धिस इज चेकिंग आणि याच्यानंतर ही मशीन प्रॉपरली काम करते की नाही हे पाहण्यासाठी या मशीनमधला डेटा इरेज केला जातो ज्याला आपण सी आर सी म्हणतो क्लोज रिझल्ट आणि क्लिअर अशा पद्धतीने सी आर सी केल्याच्यानंतर मग बॅलेट युनिटवर डमी बॅलेट पेपर इन्स्टॉल केला जातो आणि डमी सिम्बल व्ही व्ही पॅटमध्ये इन्स्ट लोड केले जातात आणि मग कॅन्डिडेट किंवा त्यांचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत यांना चौदाशेपर्यंत मतदान करून पाहण्याची मुभा आहे याला ज्याला आपण मॉक पोल म्हणतो आणि त्यांनी त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायचा रेकॉर्ड प्रॉपरली ठेवायचा आणि पूर्ण प्रक्रिया झाल्याच्यानंतर मशीनमध्ये निघालेल्या चिठ्ठ्या मशीनमध्ये नोंदवलेलं मतदान आणि आपण घेतलेल्या नोंदी या टॅली होतात की नाही हे पाहायचं ही संबंध प्रक्रिया अशा प्रकारे होणार आहे म्हणजे हे नव्यानं झालेलं मतदान टॅली करता येतं आधी मशीन मध्ये असलेलं मतदान टॅली करता येत नाही अगदी काय तशाच दिलेल्या आहेत भारत निवडणूक आयोगाने जे निर्देश प्राप्त झाले त्यानुसारच त्याची कारवाई केली जाते ते जर आपल्याला मोजायचे असतील आधीच मतदान टॅली करायचं असेल व्ही व्ही पॅटमध्ये असलेल्या चिठ्ठ्यांशी तर त्याची प्रक्रिया काय कदाचित इलेक्शन मध्ये जर काही अर्जदार गेले तर ते अधिकार कोर्टाला आहेत कोर्टाने जर तसे निर्देश दिले तर मग ती प्रक्रिया होऊ शकते त्यासाठी ते पंचेचाळीस दिवस इरेज करू नये असा नियम अगदी आणि जिथे ई पी झाला म्हणजे इलेक्शन पिटिशन झालं तर त्याचा निकाल लागेपर्यंत ते आम्ही रिटेन करतो बरं बर म्हणजे जे लोकांमध्ये असं जे, जे दिसतंय की पैसे भरल्यानंतर आपलंच झालेलं मतदान आपल्याला पुन्हा चेक करता येतं किंवा त्याची पडताळणी व्ही व्ही पॅडमध्ये असलेल्या चिठ्ठ्यांशी करता येते तर असं करता येत नाही अगदी तसं नाही येते तसं ये करता येत नाही बरं यामध्ये यात या सगळ्यामध्ये पिटिशन केल्यानंतरची प्रक्रिया काय म्हणजे ह्या पडताळणी करता येऊ शकेल आ... ते न्यायालयाने जर तसे निर्देश दिले की या मशीन्स पूर्ण व्ही पॅट काढा त्याच्या चिठ्ठ्या मोजा जे काही निर्देश कोर्ट देईल ते फॉलो केले जाणार बरं यात आणखीन असं कि, आहे की किती मशीन चेक करता येतात आणि त्याचं शुल्क काय हां सध्या जे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन आहे ते टोटल फाईव्ह पर्सेंट मशीनचं करता येतं म्हणजे समजा दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्या उमेदवार दोघांनी अर्ज केले तर दोघांचे मिळून फाईव्ह पर्सेंट मग त्यांना ती मोबाईल टू पॉईंट फाईव्ह पर्सेंटची आणि एक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चेकिंग आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी फॉर्टी थाउजंड प्लस एटीन पर्सेंट जी एस टी म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशे इतकं एका ईव्हीएमसाठीचं सा शुल्क आहे किती मशीन चेक करतात फाय पर्सेंट आता आमच्याकडे आम तितकी मागणी नाही झाली आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण चार उमेदवारांनी शुल्क भरून अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये एक काही लोकांनी एकच मागणी केली काही लोकांनी दोनच मागणी केलेली आहे एका उमेदवारांनी पाच याची मागणी केलेली आहे तर तितक्या युनिट्स काढून त्यांना दाखवल्या जातील साधा असा प्रश्न आहे की पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे पंचेचाळीस दिवस तुम्ही ते सर्व जपून ठेवता मात्र जे आम्ही मतदान करतो आणि त्यानंतर जी व्ही व्ही पॅडमध्ये आपल्याला जे कोणतं चिन्ह असेल त्याची जी आपल्याला फोटो पाहायला मिळतो त्यातली जी शाई आहे ती खूप त्रोटक आहे अशी वाटते की जी आपण नोटा किंवा ए ई व्ही एम आपल्या ए टी एममधून जे बाहेर पडतं अशा पद्धतीचे त्याचं प्रत आहे असं वाटतं मग ही इरेज होत नाही का नाही ही इरेज होऊ नये याच्याकरिता या सगळ्या ज्या चिठ्ठ्या सुद्धा आणि पोल झाल्याच्या ज्या काउंटिंगच्या डेला बाहेर काढलेल्या आहेत या सगळ्या चिठ्ठ्या ब्लॅक एनव्हलपमध्ये सील करून ठेवल्या जातात जेणेकरून त्याला सन सनलाईट त्याच्यावर पडणार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यावरची शाही जात नाही okay. ती रिटेन होते असे धन्यवाद हे होते कटकेसर आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो की आपल्या मनामध्ये जर असेल की झालेलं मतदान या ठिकाणी पैसे भरल्यानंतर त्याचं पुनर् मोजणी करता येते तर तसं नाही तर केवळ ई व्ही एमची पडताळणी करता येते पुन्हा मॉकपोल करून आणि जर आपल्याला आहे ते मतदान पुन्हा टॅली करायचं असेल तर त्याला न्यायालयात याचिका करावं लागेल आणि न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टाने जर आदेश दिले टॅली करण्याचे तरच मूळ मतदान जे आहे ते टॅली करता येऊ शकेल कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर ए माझा उघडा डोळे बघा नीट